एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव या दोन भिन्न गोष्टी। चौकशी आयोगासमोर शरद पवारांची साक्ष, एल्गार परिषदेतील नेत्यांची भाषणे देशविरोधी नसल्याचं मत। कोरेगाव भीमा प्रकरणात जयंत पाटलांमुळे संभाजी भिडेंना क्लीन चीट, प्रकाश आंबेडकरांचा आरोप। तर पवार आंबेडकरांनी भिडेंची माफी मागावी, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची मागणी। ओबीसी राजकीय आरक्षण आणि निवडणुकांचा पेच सोडवण्यासाठी वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक। इम्पिरिकल डेटा लवकर द्या, राष्ट्रवादीची मागासवर्ग आयोगाकडे मागणी। तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर नवनीत राणा लीलावती रुग्णालयात दाखल होणार, प्रकृती बिघडल्याची वकिलांची माहिती। तर मुंबई महानगरपालिकेचं पथक सलग दुसऱ्या दिवशी राणांच्या घरी। राज्य सरकार अल्टिमेटमवर नाही तर संविधानावर चालतं, भोंग्यांविरोधात आंदोलनावर ठाम असणाऱ्या राज ठाकरेंना अजित पवारांचं प्रत्युत्तर, कायदा हातात न घेण्याचंही आवाहन। हरियाणाच्या कर्नालमध्ये पकडलेल्या चार संशयित दहशतवाद्यांचं नांदेड कनेक्शन, महाराष्ट्राची सीमा ओलांडण्यापूर्वी ताब्यात, रोबोच्या मदतीनं स्फोटकं निकामी। नागपूरमध्ये दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत सिग्नल यंत्रणा बंद राहणार, रणरणत्या उन्हात वाहन चालकांना तात्काळ राहावं लागू नये म्हणून वाहतूक शाखेचा निर्णय। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।